यात आपण मोहरी घालूयात. जिरे घालूयात. थोडा हिंग घालूयात. लसूण घालूयात. लसूणची पेस्ट घालूयात. हिरवी मिरची घालूयात. टोमॅटो पेस्ट घालूयात. यात आपण मीठ घालूया. चवीनुसार तुम्ही यात घालू शकता. एक चमचा धना पावडर. एक चमचा लाल मिर्च पावडर. थोडी हळद. जीरा पावडर घालत आहे. आमचूर पावडर. आमचूर पावडर थोडीशीच घालायची आहे. मसाल्याचं सायडनं तेल सुटेपर्यंत मसाला पलसून घ्यायचा आहे. त्यात येथे आपल्या मसाल्याला साईडने तेल सुटलेलं आहे. येथे मी चार हिरवी मिरची घालत आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. मीडियम साईजची मिरची होती. चार मिरची घालत आहे. तुम्हाला हवी तशी तुम्ही घालू शकता. दोन मिनिट मिरची परतून घ्यायची आहे. येथे मी दोन उकडलेले आलू काळ घालत आहे. आलू मी उकडून घेतले होते. बारीक त्याचे काप करून घेतलेले आहे. यात आपण थोडंसंच पाणी घालायचं आहे. दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे. येथे आपले दोन मिनिट झालेले आहेत. भाजी आपली छानपैकी झालेली आहे. याला आपण आता तडका देऊन घेऊयात. यात आपण तूप घालूयात. एक चमचा जिरं घालूयात.
भाजी मिक्स करून घेऊ। इथे आपली भाजी बनून तयार आहे।